केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी यवतमाळ इथं महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप सुरू आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी यवतमाळ इथं आज विविध 11 कर्मचारी संघटनांनी लाक्षणिक संप पुकारला. या आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील 23,000 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. कोरोना संकट काळात 8 महिने कर्मचाऱ्यांनी इमानदारीनं काम केलं. त्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत, याकडे सरकारनं दुर्लक्ष केलंय. वैद्यकीय रुग्णालयात कार्यरत कर्मचारी संपात सहभागी झाले, मात्र सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू दिला नाही. आज शासकीय कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आणि बंद संगणक बघायला मिळाले. कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आल्या पावलीस परत जावं लागलं. संविधान दिनाचं औचित्य साधत कर्मचारी संघटनांनी संपाचा हत्यार उपसला आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावर देशातील जवळपास 11 प्रमुख कामगार संघटनांनी आजच्या संपाचं आयोजन केलेलं आहे. भारत सरकारच्या महाराष्ट्र सरकारच्या कामगार कर्मचारी विरोधी धोरणाचा हा निषेध म्हणून एक दिवसाचा लाक्षणिक संप आम्ही करीत आहोत. आमच्या विविध मागण्या सरकारकडे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. शासन आमच्या मागण्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देत नाही. कोरोना काळामध्ये गेल्या 8 महिन्यापासून सगळे कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. त्या सेवेची कदर शासनाने कधीही केली नाही. आणि अशा प्रकारे जर कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब करण्याचा प्रयत्न शासन जर करत असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आमचे सगळे कर्मचारी तयार आहे. कर्मचारी सामाजिक बांधिलकी म्हणून आज रुग्णसेवा देत आहे. रुग्णसेवा ही आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ती कोलमडू नव्हे म्हणून आम्ही आज शासनाचा निषेध करून काळ्या फिती लावून कामही करत आहे आणि शासनाचा निषेधही करत आहे. आणि या उपर जर शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यामध्ये आम्ही बेमुदत संपाची निश्चितच हे करू आणि सरकारचं पूर्ण कामकाज म्हणजे बंद पाडू असा इशारा आम्ही यापूर्वी शेतकरी